नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहेत मित्रांनो आज आपण आपल्या कांद्या का पिकावर दैविक कॅप्सूलचा कसा उपयोग करणार आहोत जेणेकरून आपल्या कांद्या का पिकाची दर्जेदार वाढ तर होणारच आहेत परंतु आपल्या कांद्या का पिकाचा जो कलर आहे तोही हिरवागार असणार आहे शेवटपर्यंत आणि आपल्या कांद्या का पिकाला आपल्या का पिकाला फुगवून होण्यासाठी या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची फवारणी करण्याची गरज बसणार नाही त्यामुळे आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा शेतीविषयी अशीच नवीन नवीन माहिती आपण नेहमी घेऊन येत असतो शेतीविषयी अगोदरही आपण कांदे पिकावर पहिली फवारणी असेल किंवा खताचा पहिला डोस दुसरा डोस आपण टाकलेला आहे ते बघितले व्हिडिओ नसेल तर तुम्ही आज बघू शकता आज आपण अशा एका फवारणीची माहिती घेणार आहोत जेणेकरून आपल्या कांद्या पिकाला ती वरदानच ठरणार आहेत सध्या ज्ञानो तंत्रज्ञानाचे युग आहेत कारण की कुठल्याही प्रकारचे खतं आपण जर आपल्या पीक शेताला जर टाकले तर त्याला वीस ते पंचवीस दिवस लाग लागू होण्यास कालावधी लागत असतो परंतु नॅनो टेक्नॉलॉजीमुळे हे फार सोपे झाले आहेत आज जर आपण फवारणी केली तर अवघ्या दोन ते तीन दिवसांमध्ये आपल्याला रिझल्ट बघायला मिळत असतात तर तंत्रज्ञानामध्ये जसे नॅनो युरिया फॉस नॅनो पोटॅश असे आपल्याला एन पी के बघायला मिळतात त्याचप्रकारे आज आपण दैविक कॅप्सूल हे सुद्धा एक ज्ञानो तंत्रज्ञानावर आधारित असलेले प्रोडक्टची माहिती आज आपण घेणार आहोत आणि आपल्या पिकाला याची कशी कसा उपयोग होणार आहेत याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर दैविक कॅप्सूलमध्ये सर्वप्रथम मित्रांनो कोणते घटक आहेत ते बघू तर त्यामध्ये एन पी के म्हणजेच नायट्रोजन पालाश आणि स्फुरद हे सर्व घटक आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर आपल्या पिकाला जे दुय्यम अन्नद्रव्याची गरज असते तर हे दुय्यम अन्नद्रव्यसुद्धा आपल्याला आपल्याला दैविक कॅप्सूलमध्ये बघायला मिळतील त्यानंतर जेवढेही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतील म्हणजेच आपल्या पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी जितकेही अन्नद्रव्याची गरज भासते तर एकूण सोळा अन्नद्रव्य आपल्याला या दैविक कॅप्सूलमध्ये बघायला मिळेल या दैविक कॅप्सूलची अनेक लॅबमध्ये चाचणी केली असता आपल्याला पूर्णपणे ऑर्गेनिक म्हणजेच जैविक असल्याचे निदर्शनास आले आहेत म्हणजेच याच्यामधले कुठल्याही प्रकारचे रासायनिक सर्व याच्यामध्ये रासायनिक केमिकल्स याचा उपयोग केलेला नाहीत हे संपूर्ण आयुर्वेदिक किंवा ऑर्गेनिक आहेत तर आपण याची दोन फवारणी आपल्या पिकावर केली असता शेवटपर्यंत आपला कांदा पीक हे हिरवेगार असणार आहेत त्यानंतर साठ दिवसावरच्या कालावधीमध्ये जर आपण याची आपली फवारणी केली कांदा पिकावर तर आपला कांदा पीक सुद्धा मदत करणार आहे त्यामुळे आपल्याला या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची कांदा फुगवण्यासाठी वेगळे औषध मारण्याची गरज नाही आपल्या फवारणीचा खर्च या दैविक कॅप्सूलमुळे कमी होणार आहेत आणि आपल्या पिकावर नेहमी रसशोषक कीड असेल त्यानंतर मावा तुडतुडे किंवा आपल्या कांदा पिकावर बुरशीचं जो अटॅक होत असेल तर या दैवी कॅप्सूलमुळे रोग प्रतिकारक शक्ती आपल्या पिकाची वाढत असते यामुळे आपला कांदा पीक रोगास बळी पडणार आहे त्यामुळे आपण कमीत कमी आपल्या कांदा पिकावर याची दोन फवारणी करणे आवश्यक आहे यामुळे आपल्या पिकातील खर्चही कमी होईल आपल्याला खताची कमतरतासुद्धा भ भरून काढता येईल कारण की सध्या खताचे भाव खूप वाढलेले आहेत आणि आपल्याला एकरी चार ते बॅग चार पाच बॅग टाकण्यापेक्षा आपण जर ज्ञानो तंत्रज्ञान जर वापरले तर आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि ज्ञानो तंत्रज्ञानामध्ये दैवी कॅप्सूलचा वापर जर केला तर अप्रतिम तर दैविक कॅप्सूल हे आपल्याला एक हजारपर्यंत भेटते यामध्ये वीस कॅप्सूल असतात प्रतिपंप आपल्याला एक कॅप्सूल घ्यायचे आहेत आपल्याला पंधरा ते वीस लिटर पर्यंत आपल्याला याच्यामध्ये पाणी मिक्स करता येऊ शकते ये एक कॅप्सूल एका पंपासाठी वापरा आणि एकरी सहा ते सात पर्यंत आपण वापरू शकतो म्हणजेच आपण एकदा जर हे प्रोडक्ट आणले तर आपल्याला भी यामध्ये वीस कॅप्सूल भेटतात म्हणजेच आपले दोन फावरणे तर इझी होत असतात आपण तिसरी सुद्धा करू शकतो अशा प्रकारे जे आपल्याला दैविक कॅप्सूल आहे याचा फायदा होणार आहे त्यामुळे दैविक कॅप्सूलचा वापर करा आणि आजची माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा शेतीविषयी अशीच नवीन माहिती आपण नेहमी घेऊन येत असतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय जवान जय किसान